आजीचा हाथी जादू। नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत खरबुजाचा मिल्कशेक। खरबूज हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे। याचे आपल्या शरीराला अनेक असे फायदे आहेत। खरबुजामध्ये शीत गुणधर्म असतात, त्यामुळे उष्णतेचे विकार होत असतील तर त्याने खरबूज आवर्जून खावे। खरबुजामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते, तसेच आम्ल पित्ताच्या विकारांवर ते गुणकारी ठरते। ह्याने आपली पचनक्रिया पण सुधारते। म्हणूनच आज आपण करणार आहोत खरबुजाचा मिल्कशेक। चिबूडचा करणार आहोत आज आपण मिल्कशेक। तर मिल्कशेकसाठी आपण घेतलेला आहे एक चिबूड, त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे सब्जा। हा सब्जा आपण काय केलेला आहे, एक छोटा चमचा सब्जा घेतलेला होता आणि तो पाण्यात भिजत ठेवलेला होता। त्यानंतर मी पाहू शकता हे छान फुगलेला आहे तो सब्जा। हां, त्यानंतर आपण घेतलेले आहेत बारीक करून काजू आणि बदाम घेतलेले आहे। आपण घेतलेली आहे साखर आणि दूध इतकंच। चला आता आपण फटकत कृतीला लागूया। चला आता आपण काय केलं, आपल्याला खरपूस ना पहिला हे करून घ्यायचंय, कट करून घ्यायचंय। आता आपल्याला काय करायचं आहे माहितीये, सगळ्यात आधी ना आपल्याला चिबूडच्या ना बिया काढून घ्यायच्या आहेत। तर आधी ना आपण बिया काढून घेऊया। ह्यातल्या बिया बाजूला काढून नंतर ह्यातला ना गर बाजूला काढायचंय। सावकाशपणे चमच्याने, छोटा चमचा घ्या आणि चमच्याने काढून घ्या। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपण ना सगळा गर चमच्याने काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर काय केलंय बघा, हे बघा असं खरपूस आपण करून घेतलेलं आहे आणि याच्या आतल्या बिया गर पूर्णपणे काढून घेतलेले आहे आणि आपण ज्या बिया घेतलेल्या आहेत ना त्या बाजूला करून ठेवलेल्या आहेत। हां, तर आता आपण पुढे काय करायचं सांगते तुम्हाला। आता तुम्ही पाहू शकता आपण ना मिक्सरच्या जारमध्ये हा जो गर आहे ना तो घालून घेतलेला आहे। हां, आता आपण काय करायचं आहे, आता यामध्ये आपण घालूया थोडी साखर। हां, एक 1/2 चमचे मी साखर घालते। हां, तुम्हाला जसं तुम्हाला जर गोड जास्त हवं असेल ना तर तुम्ही साखर जास्त ऍड केलीत तरी चालेल, जर तुम्ही साखर स्किप केलीत ना तरी सुद्धा चालेल। हां, तर आता आपण ह्याच्यात साखर घातलेली आहे, त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालतोय दूध। आणि दुधासोबत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा यूज करू शकता। हां, त्याने सुद्धा खूप छान फ्लेवर येतो मिल्कशेकला। तर आपण ना थोडं थोडं दूध घालून हे अगदी बारीक पिसून घेणार आहोत। हां, ते आता आपण बारीक करून घेऊया मिक्सरला। तुम्ही पाहू शकता आपण ना हे मस्तपैकी बारीक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, आपल्याला हे सर्व्ह करायचं आहे। आता हे ना आपण ज्यूस मिल्कशेक ह्याच्यामध्ये ओतून घेऊया। आता बघा आपण ना हे मिल्कशेक त्यामध्ये ऍड केलेलं आहे। आता आपण काय करायचंय, वरतून आपण घालणार आहोत थोडा थोडा सब्जा घालणार आहोत। जर तुम्हाला सब्जा नको असेल ना तर तुम्ही स्किप केलात ना तरी सुद्धा चालेल, पण सब्जा पोटासाठी खूप चांगला असतो, त्यामुळे सब्जा तुम्ही घालून बघा खूप छान फ्लेवर येतो। आता काय करूया, आपण यात घालूया वरतून काजू बदाम। आणि तुम्ही पाहू शकता आपला मिल्कशेक मस्तपैकी तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता
आपलं मिल्कशेक ना मस्तपैकी तयार झालेलं आहे, अगदी यम लागतं. नक्की घरी ट्राय करून बघा आणि खूप हेल्दी आहे. ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आमच्या डिशेस कशा वाटतात ते. तुम्ही जसे आम्हाला सबस्क्राईब कराल, शेअर कराल व्हिडिओ, तशी तशी आम्हाला प्रेरणा मिळणार तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणण्यासाठी. तर चला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत. बाय.